शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळपर्यंत प्रतिबंधित अहवाल होते, मात्र 8:40 प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यांमध्ये 18 अहवाल निगेटिव्ह, तर 10 अहवाल अनिर्णित, तर 2 अहवाल नाकारण्यात आलेले आहेत, तर 16 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. यात 16 पैकी 9 अहवाल एकट्या विष्णुपुरी येथील एकाच बड्या राजकीय कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये 6 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. 9 जणांमध्ये 5 वर्षाची मुलगी, 6 वर्षाचा मुलाचा समावेश आहे, तर 19 व 35 वर्षीय पुरुष, तसेच 29, 45, 57 व 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त गवळीपुरा येथील 41 वर्षीय चैतन्यनगर येथील 48 वर्षीय पुरुष, तर पीरबुरहाण नगर मधील 40 वर्षीय बालक, सिडको भागातील 3 पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये मुभा मशीद येथील 43 वर्षीय महिला व 24 तसेच 50 वर्षीय पुरुष आहेत. तसेच देगलूर तालुक्यातील बळेगाव येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तब्बल 365 वरती पोहोचली आहे. मात्र वाढत्या रुग्णसंख्येनं घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.